भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशावेळी सैन्य दल प्राधिकरणाचं आत्मपरीक्षण होणं ही प्रशंसनीय बाब असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्लीत सशस्त्र न्यायाधिकरण संमेलनात बोलताना सांगितलं. न्यायव्यवस्था ही लोकशाही व्यवस्थेतला एक स्तंभ आहे, त्याविषयी चर्चा होणं आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. संसाधनाअभावी आणि न्यायिक प्रक्रियेतील विलंबामुळे खटल्यांचा निपटारा करण्यास उशीर होतो, त्यामुळे देशात 5 कोटींहून अधिक खटले प्रलंबित असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले. इंफ्रास्ट्रक्चर पे अपने समय भी हम सबको काफी रहने की जरूरत है. आप सबने भी एक संकल्प लिया है कि भविष्य में आप अपने स्तर पर आर्म्ड फोर्सेस ट्रिब्यूनल को और अधिक इफेक्टिव और रेस्पॉन्सिव बनाएंगे. यह आपने संकल्प लिया है, शायद इसीलिए इंफ्रास्ट्रक्चर और आर्म्ड फोर्सेस ट्रिब्यूनल परस्पर में आ रहा है. लष्करी न्यायाधिकरण सैन्य दलातल्या व्यक्तींना तसंच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना न्याय प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, त्यामुळे सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण प्राप्त होतं असं राजनाथ सिंग म्हणाले. न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित असल्याची तक्रार सर्वच जण करतात, परंतु आपल्यासारख्या प्रचंड मोठ्या आकाराच्या देशामध्ये एखादा न्यायाधीश दिवसभरात 50 खटले निकाली काढत असला तरी त्याच दिवशी 100 नवे खटले दाखल होतात असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. अशावेळी लोकांना थेट न्यायालयात न येता त्याआधीच्या याचिकापूर्व संस्था तसंच लोकअदालत अशासारख्या उपक्रमांचा आधार घ्यावा आणि यासाठी त्यांनी न्यायालयापूर्वीच्या ज्या अनौपचारिक सुविधा आहेत त्यांचा अंगीकार करावा असं आवाहन परिसंवादात केलं. काही देशांची लोकसंख्या 5 कोटीही नाही, परंतु आपल्या देशात 5 कोटीहून अधिक खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेची इतर देशांच्या न्यायव्यवस्थेसोबत तुलना करणं योग्य होणार नाही असं ते म्हणाले. केंद्रीय विधी मंत्रालयानं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणासारखे उपक्रम सुरू केले आहेत. अशा उपक्रमांमध्ये न्यायाधीशांनीही सहभागी होऊन लोकअदालतीच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या घरीच न्याय देण्यासाठी विचार करण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले. हमारा देश में न्याय का प्रक्रिया जहां जैसे भी सुविधा है हम लोग को एडॉप्ट करना चाहिए और न्याय मिलना चाहिए.